गुंड गजा मारण्याची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आणि रील्सवरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही समोर आलंय. दहशत पसरवणारे रील्स शेअर केल्यास कारवाई होते आणि पुणे पोलिसांनी गुंडांना अशी ताकीद दिली आहे. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत. बालाजी, नेमकं काय झालंय आणि पुणे पोलिसांनी काय ताकीद दिली आहे गुंडांना? नक्कीच, ज्यावेळेस पुण्यातल्या अनेक गुंडांना जे आहेत रील्स व्हायरल करू नका अशी ताकीद दिली होती, मात्र त्यानंतर सुद्धा बरेच रील्स जे आहेत ते व्हायरल झाले. प्रामुख्याने गजा मारण्याचे जे रील्स आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते आणि रोज नवनवीन रील्स पाहायला मिळत होते. त्यानंतर मात्र पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि त्यांचे वकील यांना आज चौकशीसाठी बोलवलेलं होतं. तब्बल एक तास जी आहे ती चौकशी गजा मारण्याची आणि त्यांच्या वकिलासोबत करण्यात आली. पोलिसांकडून यापुढे सक्त ताकीद देण्यात आलेली आहे आणि कडक कारवाई करून जे काही गुन्हे दाखल करता येतील ते करण्यात येतील आणि यानंतर तुम्हाला समज दिली जाणार नाही, ते शेवटची समज असल्याचं पोलिसांनी गजा मारणेला आणि त्यांच्या वकिलांना सांगितलेलं आहे. त्यामुळे आता यापुढे तरी हे रील्स बंद होतात का आणि जे गुंडांचे उदासीकरण होते ते बंद होते का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र आज मात्र गजा मारण्याची चौकशी करण्यात आली. नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.